दर्शकों नमस्कार, मी शिवाजी भोसले अस्मिता विजनच्या दुपारच्या अपडेट्स बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. अस्मिता विजनच्या दुपारच्या अपडेट्समधली पहिली बातमी येते आहे ती मंगळवेढा तालुक्यातली. मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी इथं धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून मुलाच्या वडिलाला चक्क भरचौकात झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान पोलीस संबंधित ठिकाणी पोहोचल्यानं पुढचा अनर्थ टळला. या प्रकरणात चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी माध्यमांना दिली आहे. दुपारच्या अपडेट्स बुलेटिन मधली यानंतरची बातमी आहे तमाम घरगुती गॅस सिलेंडर धारकांसाठीची. घरगुती गॅस सिलेंडर आता व्हॉट्सअपद्वारे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. आणि विशेष म्हणजे बुकिंग होत असतानाच गॅस संदर्भातली आणखीन माहिती ग्राहकांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. दुपारच्या अपडेट्स बुलेटिन मधली यानंतरची बातमी आहे ती तमाम शिक्षक बांधवांसाठीची. सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना संसर्गामध्ये सेवा बजावण्यासाठी ज्या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे त्या शिक्षकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी आहे. कोरोना संसर्ग काळात ड्युटी लावण्यासाठी प्रचंड वशिलेबाजी महानगरपालिकेमध्ये सुरू आहे. त्याच्या संदर्भात काही शिक्षक संघटना आणि शिक्षकांनी तक्रारीचा सूर आळवलाय. या संदर्भात महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे ही तक्रारी करणार असल्याचं काही शिक्षक संघटनांनी सांगितलंय. अस्मिता विजनच्या दुपारच्या अपडेट्स बुलेटिन मधली यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी आहे जी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी. 5 वर्षापेक्षा कमी सेवा असली तरी आता संबंधित कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात नव्यानं आदेश काढले आहेत. अपडेट्स बुलेटिन मधली यानंतरची बातमी आहे ती 11वीच्या विद्यार्थ्यांसाठीची. 10वी उत्तीर्ण होऊन जे 11वी इयत्तेत प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 11वी प्रवेशाचा दुसरा टप्पा उद्यापासून राबवला जाणार आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यामध्ये प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केलेला नाही ते विद्यार्थी देखील या दुसऱ्या टप्प्यात अर्ज करू शकणार आहेत. 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 30 ऑगस्टला प्रवेशाची पहिली यादी लागणार आहे. तर 3 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे पार पाडली जाणार आहे. विद्यापीठांमधील परीक्षा संदर्भातलं भिजत गोंगडं अद्यापही निघताना दिसत नाही. काल सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी झाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाला म्हणणं मांडण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानं वेळ दिलाय आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुढची सुनावणी येत्या 14 तारखेला ठेवली आहे. यानंतरच्या 3 बातम्या आहेत कोरोना संदर्भातल्या. या 3 बातम्यांपैकी पहिली बातमी इथली आहे ती दिल्ली इथनं. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना संदर्भात दिलेल्या इशाऱ्याची. आजवर संपूर्ण जगात 1,97,00,000 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचं उघड झालंय. तर तब्बल 17,28,000 अधिक लोकांचा कोरोनात बळी गेला आहे. दरम्यान भविष्यात देखील येत्या काही काळात कोरोना बाधितांची संख्या वाढेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. आणि या इशाऱ्यामुळं भारताबरोबरच जगातली कोरोना संदर्भातली चिंता नक्कीच वाढणार आहे. कोरोना संदर्भातली यानंतरची बातमी ती देखील आली आहे दिल्लीमधून. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या संदर्भातली ही कोरोनाची बातमी. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची बाधा झाल्याचं काल निष्पन्न झालं होतं. दरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झालेली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवरती घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मेंदूवरती देखील शस्त्रक्रिया करण्यात येते. दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलच्या सूत्रांकडून प्रसारमाध्यमांना ही बातमी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या संदर्भातली आजच्या अपडेट्स बुलेटिन मधली ही तिसरी अत्यंत महत्त्वाची बातमी. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा कोरोना संदर्भातला अहवाल आताच हाती आला. या हाती आलेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासात कोरोनाबाधित 285 नव्यानं रुग्ण आढळून आले, तर या आजारानं 7 जणांचा बळी गेलाय. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण लक्षात घेता सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होतोय हे लक्षात येत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेची तब्बल 4 महिन्यानंतर काल सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. सेस फंडाच्या प्रकरणावरून या सभेत सर्व पक्षीय सदस्यांनी गोंधळ घातला. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना या पदावरून हटवावं अशी मागणीही यावेळी सदस्यांनी लावून धरलेली होती. दरम्यान याच सभेमध्ये जिल्हा परिषद महिला सदस्यांची टिंगल टवाळकी करण्याचा पुरुष सदस्यांकडून प्रकार झालेला होता. या संदर्भात अकलूज जिल्हा परिषदेच्या सदस्य शीतलदेवी मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य पुरुषांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. याद राखा या भाषेत पुरुष जिल्हा परिषद सदस्यांना त्यांनी सुनावलंय. अस्मिता व्हिजनच्या दुपारच्या अपडेट्स बुलेटिन मधली ही सर्वात आणखीन एक महत्वाची बातमी येते ती मुंबई हायकोर्टात. मुख्य सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती संदर्भात हायकोर्टामध्ये मुख्य सरपंच परिषद आणि अन्य काही व्यक्तींनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. सरपंच परिषदेसह अन्य काही व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायाधीशांनी बाजू ऐकून घेतली. यानंतरची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी म्हणजेच 14 ऑगस्टला ठेवली आहे. अस्मिता व्हिजनच्या दुपारच्या अपडेट्स बुलेटिन मधल्या यानंतरच्या शेवटच्या या दोन बातम्या. पहिली बातमी आहे ती पुन्हा एकदा मगरीची. काल ढगाळ हवामान आणि पावसाची रिपरिप यामुळे काल मगरींचा शोध लावणं अशक्य झालं. मात्र आज मगरींचा शोध लावला जातोय. तथापि सोलापूर नजीकच्या देगाव परिसरात मगरींचं दर्शन दिसल्यामुळे नागरिकांच्या मध्ये घबराटीचं वातावरण कायम आहे. सोलापूर आयुक्तालयाचा 28वा वर्धापन दिन काल अत्यंत साधेपणानं साजरा झाला. दरम्यान या वर्धापनाचं औचित्य साधून कोरोना योद्धा अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर गुणवंत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पाल्यांचाही विशेष सन्मान यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.